कोण चालणार घोड्याची चाल, कोणता प्यादा कोणाला देणार मार, कोण ठरणार बाहुबली, कोणता वजीर राखणार आपला गड, कोण पलटवणार बाजी, कोण करणार कोणावर पलटवार, कोण बनणार जनतेचा राजा, बघा चेकमेट एमकेएन महाकवरेज मध्ये। महाराष्ट्र विधानसभेचे महाकवरेज पाहत राहा फक्त एमकेएन वर। नमस्कार, मी रश्मी। एमकेएन च्या आढावा मतदार संघाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत अहमदपूर मतदार संघाचा आढावा। कोणत्याही पक्षाला विचारात न घेता अपक्ष उमेदवारांनाच पहिली पसंती देणारा, अपक्षांचा बालेकिल्ला असणारा, कोणत्याही उमेदवाराला दुसऱ्यांदा संधी न देणारा अहमदपूर मतदारसंघ। गेल्या 3 टर्म पासून अपक्ष उमेदवारांनीच या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावलंय। आता मात्र अहमदपूर मतदारसंघाची राजकीय समीकरणं काहीशी बदलली आहेत, ती का ते जाणून घेऊयात अहमदपूर मतदारसंघाच्या आढाव्यातून। 2014 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचा सध्याचे विद्यमान आमदार विनायकराव पाटलांनी पराभव केला होता। गेल्यावेळी अपक्ष लढलेले विनायकराव यंदा मात्र भाजपमध्ये गेले, त्यामुळे इथल्या राजकीय समीकरणात बदल झालेला दिसून येतोय। इतकंच काय तर वंचित बहुजन आघाडीनेही यंदा निवडणुकीत उडी घेतलीय। काँग्रेसकडून डॉक्टर गणेश कदम, सिराज जहागीरदार मैदानात असल्यामुळं या मतदारसंघातील लढत एकदम चुरशीची असणार आहे। गेल्या वेळेस माझा थोड्याशा मतांना पराभव झाला, त्याचे कारण वेगळे होते। गाडीचा काच फोडून नाटक करून लोकांचे इमोशनल एक इश्यू केला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी त्यांना निवडून दिलं। गेल्यावेळेस देखील भाजपची लाट होती, मग गेल्यावेळेस भाजप देखील तिसऱ्या क्रमांकाला गेली। यावेळेस देखील आज भारतीय जनता पक्ष पहिल्या नंबरला लोकसभेला जरी असला, विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। इथला आपल्याला स्थानिकचा माणूस कोण पाहिजे ह्याचा लोक विचार करत असतात, आणि म्हणून ह्यावेळेस त्यांनी मतदारसंघामध्ये प्रत्येक आघाड्यावर फेल गेलेले आहे। पीक विमा, कर्जमाफी, दुष्काळ, गारपीट सगळ्या गोष्टीमध्ये घोषणा केल्या, पण सर्व माणसाला ते घोषणाचा फायदा होऊ शकला नाही। आज आर्थिक संकट एवढं राज्यामध्ये आणि देशामध्ये आलं आहे, त्याच्यामुळे सगळी लोकं या ठिकाणी व्यापारी सुशिक्षित देतात, नोकऱ्या कमी झाल्या, बऱ्याच कंपन्यामधून लोकांना कमी करावं लागलं आहे, एक एक महिन्याला घरी बसवावं लागलं आहे, त्याच्यामुळे जे लोकांना दिसतं आहे बाहेर तसं माझ्या मतदारसंघातली परिस्थिती नाही, आणि म्हणून लोक या ठिकाणी मतदारसंघातल्या ठरवून टाकले। नाही, मतदारसंघामध्ये जे काही विकासाचे कामं केले ते तर मी पुस्तिका तयार केली आहे, ते आपल्याकडे जवळपास 1600 कोटी रुपयाचे कामं शासनाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात नॅशनल हायवे सोडून जे काही कामं केली त्या कामाची यादी आहे। आणि मला वाटते की एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं आजपर्यंत आपल्या मतदारसंघात केव्हा झालेले नाहीत, एवढे कामं या 5 वर्षाच्या काळात आपण मंजूर केलेत आणि प्रत्यक्षात त्या कामाची या ठिकाणी सुरुवात पण झालेली आहे। तिकिटाच्या बाबतीत स्पर्धेत तर प्रत्येकाला स्पर्धेत असायला काही असं त्याच्यामध्ये विरोध असायचं काही कारण नाही, प्रत्येकाला हक्क आहे, प्रत्येकाने तिकीट मागितलं पाहिजे। पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेईल ते सगळ्यात मान्य करावं लागेल। आता एवढा मोठा मुद्दा आहे की एकही कुठल्या गावातलं मला काम सांगितलं आणि ते काम झालं नाही अशी परिस्थिती नाही। प्रत्येक गावामध्ये असतील किंवा गावाला जोडणारे रस्ते असतील की पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, जेही म्हणून मतदारसंघामध्ये मी शब्द दिलता किंवा लोकांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। काम करून लोकांच्या समोर गेल्याच्यानंतर जात पात धर्म हे काही पुढे येत नसतं। आता आपल्याला माहिती आहे मागच्या 2 निवडणुका मी अपक्ष निवडून आले, कुठल्या जातीने मला सहकार्य केलं माहिती आहे तुम्हाला, आणि म्हणून हे कसं आहे काही न करता फक्त मी तुमच्या जातीचा आहे आणि म्हणून माझ्या पाठीमागे राहा हे आता आपल्या मराठवाड्यातल्या मतदारांनी आणि उमेदवारांनी सुद्धा आता ह्या गोष्टीला कुठं मोठमाती दिली पाहिजेत। जे काम करून तेच जातीचं हे समीकरण आता पुढं जुटलं पाहिजे आणि तेच समीकरण घेऊन ते राजकारणात असतं। मागच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये मग ते दिल्लीचं सरकार असेल महाराष्ट्राचं सरकार असेल लोकांनी फार अपेक्षा ठेवल्या होत्या, पण हे सरकार सर्वच आघाडीवर फेल गेलं असं म्हणायला काही हरकत नाही।
कारण युवकांचे प्रश्न असतील, नोकरदाराचे प्रश्न असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतमजुराचे प्रश्न असतील, प्रत्येक आघाडीवर या सरकारकडून घोर अपेक्षा भंग झालेला आहे. शेतकऱ्याच्या मालाला आज भाव नाही. शेतकरी आज हतबल होऊन आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत कधी आत्महत्या होत नव्हता. शेतकरी आत्महत्या करत आहे. एकटं नाही, कुटुंबाच्या कुटुंब आज आत्महत्या करत आहे. हे फार म्हणजे चिंताजनक बाब आहे आपल्या मतदारसंघाची. मागच्या 5 वर्षामध्ये जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, आम्ही स्वस्त बसलेलो नाही. विरोधी पक्षामध्ये असताना आम्ही अभिमानानं सांगतो, लातूर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर जास्त विरोधी पक्षाचे आंदोलन झाले असते तर अहमदपूर काँग्रेस कमिटीनं अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आंदोलन केले. मग तो पीक विम्याचा प्रश्न असो, मग ते रोजगार हमी योजनेच्या कमिट्या स्थापन केल्या नाहीत म्हणून आम्ही बाहेर निघालो. कर्जमाफीसाठी शेतकऱ्याच्या बाहेर निघालो होतो आम्ही. निराधाराच्या पगारी वाढवा म्हणून बाहेर निघालेले हो. स्थानिक पाण्याच्या मुद्द्यावर बाहेर निघालेले हो. प्रत्येक जागी या सत्ताधाऱ्याला सोळो की पळो करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता ह्याचं मूल्यमापन नक्कीच करणार. येणाऱ्या काळामध्ये अहमदपूर चाकूर मतदारसंघासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय दिसते. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माहीत आहे, मी ज्येष्ठा चेअरमन होतो, ते करण्यासाठी व आत्ताच्या आमदार जे आहे त्यानं जे विनं जे आपलं जे सरकार आहे विनायकराव पाटील त्याच्यामध्ये सहभागी आहे, त्यानं कोणतीही कामं केलेली नाही. व येणारे विकास तालुका मॉडर्न करणे व जे योजना आहेत जनसिंचन शेतीच्या बाबतीत जे योजना असतील गोरगरीब लोकायला ते घेऊनसाठी, मग गोरगरीबाची योजना कोणची बी असो निराधारची तालुक्याची कमिटीसुद्धा विनायकरावने पाटलाने केली नाहीत. आमदार असून 5 वर्षे गेले. देवेंद्र सरकार आणि मोदी सरकार हे थापाडी सरकार आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये मी ते प्रश्न घेऊन पुढे जाणार आहे. विकास तालुक्याचा काय होईल ह्या दृष्टिकोनातून मी पाहणार. मागच्या काळामध्ये या तालुक्याच्या आमदाराने काय कामं केली सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे. मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे विजेचे, पिण्याच्या पाण्याचं, शेतीला लागणाऱ्या पाण्याचं कुठलंही नियोजन मतदारसंघामध्ये झालेलं नाही. आपण पाहत आहे की गेली 3 वर्ष झालं मतदारसंघामध्ये दुष्काळ आहे. सगळ्या निवडणुका जातीच्या आणि पैशाच्या आधारावर लढवल्या जात आहेत. तालुक्याचे आजी माजी आमदार आपण पाहिला असाल की 5 वर्षाच्या मागच्या काळामध्ये आणि त्याच्याही अगोदर अहमदपूर विधानसभा मतदारसंघामधले जे काही प्रश्न आहेत, आमची विजेची मुख्य अडचण आहे शेतकऱ्यांच्या. एकतर आम्हाला शेती व्यवसाय म्हणतो आपण, शेती व्यवसाय जर आमचा असेल तर MIDC-तल्या उद्योगाप्रमाणे आम्हाला 24 तास लेट मिळाली पाहिजे. आणि याच्याबद्दल विधानसभेमध्ये आजी माजी आमदार कधी आपण बोलताना पाहिलो नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजही आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीकडं जाण्यासाठी रस्ता नाही. शेतीकडं रस्ता झाला पाहिजे. आमची पोरं शेतीला जाताना सायकलवर मोटरसायकलवर गेली पाहिजे तर आमचा शेतीचा विकास होणार आहे. शेतीमधून आम्हाला माळवा आम्हाला मार्केटमध्ये नेण्यासाठीचा रस्ता नाही, याच्याबद्दल कधी आमच्या आजी माजी आमदाराने विधानसभेमध्ये बोललं नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आजही अहमदपूर शहराला आपल्याला माहिती असेल की 20 ते 25 दिवसाला आज पाणी येत आहे. आणि याचं कारण काय की आजी माजी आमदार तिथलं स्थानिकचं प्रशासन स्थानिकचे लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय नाही. आणि एवढ्यामुळं अहमदपूर शहरातल्या जनतेला आज त्या ठिकाणी वेठीस धरलं जात आहे. भारतीय जनता पार्टीला संपवायला इथं दुसरा कुठला माणसाची आवश्यकता नाही. वंचित बहुजन आघाडी सक्षम आहे आणि भारतीय जनता पार्टीतले सगळे त्यांचे गटतटच हे भारतीय जनता पार्टीला संपवतील. आणि जो कोणी उमेदवार या विधानसभेला येईल तो उमेदवार या ठिकाणी पराभूत झाल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा राहणार नाही. अहमदपूर मतदारसंघात चाकूर तालुक्याचाही समावेश आहे. 2004 पासून या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी आपलं वर्चस्व अबाधित ठेवलंय, त्यामुळे कायम सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्याची इथल्या नागरिकांची मानसिकता असल्याचं इथला इतिहासच सांगतोय. एकीकडे विनायकराव पाटलांनी आता कमळ हातात घेतलंय, त्यामुळे आपणच भाजपचा उमेदवार असल्याचा दावा ते करतायत. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचं सांगत भाजप प्रवक्ते गणेश हाके आणि अयोध्याताई केंद्रे यांच्यासह दिलीपराव देशमुख यांनी देखील उमेदवारी बाबत आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला तिकीट मिळणार यावर सर्व गणित अवलंबून आहे. पण दादाला उमेदवारी मिळाल्यामुळं आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमदार पंकजाताई
या दोघांनी मला थोडासा आग्रह करून अपक्ष भरलेला फॉर्म काढून घेण्याची विनंती केली आणि मला असं वाटलं की चला गणेशदादा एक आपले भाऊ आहे थोरले भाऊ समजून मी माझा फॉर्म विड्रॉल केला आणि गणेशदादांच्या पाठीमागं त्यांच्या सख्या भावासारखा उभा राहिला. आता हे 2019 आहे. आताही मी या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मी रितसर लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे. मी सगळ्याच कोर कमिटीला मी लेखी स्वरूपाची मागणी 2019 केली. तर जर का समजा यावेळेस आणखी तिसऱ्यांदा माझ्यावर अन्याय करायचा प्रयत्न झालाच तर पर्यायी रस्ते मला थोडेसे मोकळे असतील. 2019 विधानसभा पार्टीनं उमेदवारी दिली तर खूप चांगलं होईल आणि पार्टीनं जर मला टाळायचा प्रयत्न केलाच तर मी बाकी दुसऱ्या कुण्या पक्षात न जाता मी अपक्ष म्हणून 2019 विधानसभा लढणार आहे. पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी वंचित बहुजन आघाडीकडूनही मुलाखती दिली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष आतापर्यंत प्रमुख राहिले. मात्र यावेळी वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध झाल्यानं तिकिटावरून नाराज झालेले भाजप कार्यकर्ते वंचित आघाडीकडे जाऊ शकतात. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी असली तरी नाराज होणाऱ्या इच्छुकांची मनधरणी करण्याचं भाजप समोर मोठं आव्हान आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्या उमेदवाराला संधी मिळते यावरही इथल्या विधानसभेचा निकाल अवलंबून आहे. बेरोजगारी, शेतीविषयक समस्या, ग्रामीण रस्ते, शिक्षण यासारखे प्रश्न आजही अहमदपूर मतदारसंघात कायम आहे. त्यामुळे यंदा बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे येथील मतदार पक्ष पाहून मतदान करणार की उमेदवार हा प्रश्न कायम आहे. मतदारसंघ बीजेपीचा जास्त हे चालतंय त्याच्यामुळं बीजेपीचं तिकीट घेणाराच निवडून येणार आणि विकासाचे कामं झाल्यामुळं बीजेपीचाच माणूस निवडून येणार जो बी तिकीट घेईल. 2019 या निवडणुकीमध्ये बाबासाहेब पाटील 100% निवडणूक आहे असं आम्हाला वाटतंय. कारण गेलेल्या ह्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये विनायकराव पाटलांनी कुठल्याच प्रकारचं काम न केल्यामुळं कुठल्याच गावाचा संपर्क न ठेवल्यामुळं या माणसांनी खूप संपर्क ठेवलेला आहे. गोरगरिबांच्या कुठल्याही कामासाठी धावून आलेले आहेत म्हणून आमची अशी खात्री आहे की 100% यावेळेस बाबासाहेब पाटील निवडून येतील. मतदारसंघात काँग्रेसचं प्रभुत्व कमी आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार बाबासाहेब पाटील आणि सोमेश्वर कदम यांची नावं चर्चेत आहेत. मराठा, मुस्लिम, लिंगायत, रेड्डी, दलित अशा 18 पगड जातींचा समावेश असून मागील इतिहास पाहता मुस्लिम आणि लिंगायत समाज हा इथं निर्णायक ठरतोय. ही मतं ज्या पारड्यात जातील त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. त्यामुळे येत्या निवडणुकीत अहमदपूरची जनता कुणाच्या गळ्यात आमदारांची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एमकेएन न्यूज साठी अहमदपूरहून सचिन साळुंखे यांच्यासह ब्युरो रिपोर्ट. तुर्तास या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथे थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन मतदार संघासोबत. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. महाराष्ट्र विधानसभेचे महाकवरेज पाहत राहा फक्त एमकेएन वर. कोण चालणार घोड्याची चाल, कोणता प्यादा कोणाला देणार मार, कोण ठरणार बाहुबली, कोणता वजीर राखणार आपला गड, कोण पलटवणार बाजी, कोण करणार कोणावर पलटवार, कोण बनणार जनतेचा राजा. बघा चेकमेट एमकेएन महाकवरेज मध्ये.